तर जरांगेंबरोबरचे मराठा आंदोलक सध्या लोणावळ्यामध्ये थांबलेले आहेत. आंदोलकांनी स्वतःचं अन्न शिजवून जेवणही केलेलं आहे आणि याबद्दल अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर. जरांगे पाटील हे सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा करतायत. या चर्चेला किमान 2 ते 2.5 तास लागण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे जरांगे पाटलांनी जमलेल्या सर्व आंदोलकांना जे आहे ते याच ठिकाणी लोणावळ्यामध्ये थांबण्याचं सांगितलेलं आहे आणि या दरम्यान जे आहे 2-2.5 तासाच्या दरम्यान जेवण करण्याच्या सूचना आणि आराम करण्याच्या सूचना या आंदोलकांना दिलेल्या आहेत. आणि आपण पाहतोय की अक्षरशः गाडीच्या सावलीमध्ये बसून हे सर्व मराठा आंदोलक आहेत ते जेवण करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दुपारची वेळ आहे, दुपारचं जेवण जे आहे ते आंदोलक स्वतः या ठिकाणी त्यांनी बनवलेलं आहे आणि याच ठिकाणी ते जेवण्याचा आनंद घेत आहे. काही काळ जे आहे ते जरांगे पाटील यांनी या आंदोलकांना याच ठिकाणी थांबण्याच्या सूचना केलेल्या आहेत. या सूचनेचं पालन करताना कुठेतरी हे आंदोलक जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण की शिष्टमंडळाच्या चर्चेमध्ये जर काही तोडगा निघाला नाही तर या आंदोलकांना पुढे मुंबईकडे जायचं आहे आणि त्यापूर्वी तुम्ही जेवून घ्या आणि विश्रांती करा अशा सूचना जरांगे पाटील यांनी या आंदोलकांना दिल्या. आणि त्यानुसारच आपण पाहतोय की हे आंदोलक जे आहेत ते गाडीच्या सावलीमध्ये बसून आपलं जेवण जे आहे ते करतायत. तर काही आंदोलक गाडीच्या सावलीमध्ये झोपल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय, विश्रांती घेत आहेत. जरांगे पाटलांचा निरोप कधीपर्यंत येतो या प्रतीक्षेत हे सर्व मराठा आंदोलक आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, लोणावळा.